डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचा विजय झाल्याचं जाहीर होताच जगभरातल्या नेत्यांनी ट्विटरवर त्यांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. या विजयानंतर जो बायडन आणि त्यांच्यासोबत उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या कमला ट्विटर बायो सुद्धा बदलले. प्रेसिडेंट इलेक्ट असं जो बायडन यांनी केलं, अर्थात नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष. तर कमला हॅरिस यांनी त्यांच्या बायोमध्ये व्हाईस प्रेसिडेंट इलेक्ट अर्थात नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष असं जोडलंय. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्यापही पराभव स्वीकारला नसला तरी गेल्या 4 वर्षांमध्ये त्यांची गळाभेट घेऊन त्यांच्यासोबत फोटो काढणाऱ्या तमाम नेत्यांनी बायडन यांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. यात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे नव्हते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मोदी यांनी ट्रम्प सोबत हाऊडी मोदी हा कार्यक्रम अमेरिकेत घेतला होता आणि त्यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प नावाचा एक कार्यक्रम घेतला होता. मोदी यांनी ट्विटरवर बायडन यांचं अभिनंदन करत लिहिलंय, तुम्ही उपराष्ट्राध्यक्षपदी असताना अमेरिका आणि भारत यांचे संबंध सुधारण्यात मोठं योगदान दिलंय. या नात्याला आणखी दृढ करण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलंय. जो बायडन हे बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना उपराष्ट्राध्यक्ष होते. मग त्यांचं अभिनंदन करण्यात ओबामा कसे मागे राहिले असते? त्यांनीही नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन, होऊ घातलेल्या फर्स्ट लेडी जिल बायडन आणि नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ओबामा सोशल मीडियावर लिहितात, यावेळी निवडणुकीत अमेरिकी जनतेने पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान केलंय. सर्व मतांची गणना झाल्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांचा हा विजय ऐतिहासिक असेल. त्यांनी पुढे लिहिलंय, पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात जो बायडन जेव्हा अधिकृतपणे व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असतील. यापूर्वी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर एवढी आव्हानं कुणासमोरही नव्हती. कोरोना संकट, असमान अर्थव्यवस्था आणि न्यायव्यवस्था, धोक्यात असलेली आपली लोकशाही आणि वातावरण बदल, ते सर्व अमेरिकी नागरिकांसाठी काम करतील अशी मला आशा आहे, असंही बराक ओबामा लिहितात. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही जो बायडन आणि कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते लिहितात, जो बायडन आणि कमला हॅरिस यांचं अभिनंदन. त्यांच्या लोकशाहीवरील जागतिक संमेलनाची मी वाट बघतोय. कर बुडवणाऱ्यांविरुद्ध भ्रष्ट नेत्यांकडून राष्ट्रीय संपत्तीची लूट थांबवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळेल अशीही मी आशा व्यक्त करतो. तसंच अफगाणिस्तान आणि या संपूर्ण प्रदेशात शांतता नांदावी यासाठी आम्ही अमेरिकेसोबत मिळून काम करू असंही इम्रान खान म्हणाले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देताना लिहिलंय, अमेरिका आणि कॅनडा दोघेही जवळचे मित्रच नाही तर सहकारी आहेत. जागतिक पटलावर या दोन्ही देशांचं नातं विशेष आहे. आपण एकत्र काम करू अशी आशा आहे मला. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हा विजय ऐतिहासिक असल्याचं म्हणत जो बायडन आणि कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलंय. ते लिहितात, अमेरिका आमचा अत्यंत महत्वाचा सहकारी आहे आणि वातावरण बदलापासून ते व्यापार आणि सुरक्षा विषयांवर आपण एकजुटीने काम करू अशी मला आशा आहे. तर जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्कल यांनी आपण दोन्ही देशांचे संबंध कायम मजबूत ठेवू असं म्हटलंय. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही जो बायडन आणि कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर ते लिहितात, आज आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे, चला एकत्रितपणे काम करूया. ऑस्ट्रियाचे चॅन्सलर सेबास्टियन कुर्झ यांनीही दोघांचं अभिनंदन करत लिहिलंय, अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल अभिनंदन. युरोप आणि अमेरिका यांची मूल्य समान आहेत आणि आपण मिळून काम करू अशी मला आशा आहे. तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही जो आणि कमला यांचं अभिनंदन केलंय. आपली 40 वर्षांची मैत्री आहे, तुम्ही इस्रायलचे चांगले मित्र आहात, तुमच्यासोबत यापुढेही काम करायला उत्सुक आहोत असं ते म्हणाले. मात्र त्याचवेळी त्यांनी दुसरे एक ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांचेही आभार मानले आहेत. तुम्ही इस्रायल सोबतची मैत्री अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली, त्याकरिता आभार. तुम्ही जेरुसलेम आणि गोलनला मान्यता दिली, तसंच इराणच्या अरेरावीला जुमानलं नाही, तसंच अनेक ऐतिहासिक शांतता करारही केले. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल मधले संबंध कधी नव्हे असे चांगल्या स्तरावर पोहोचले आहेत. तुम्हालाही जर जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या विजयावर आपलं मत मांडायचं असेल तर नक्की बीबीसी मराठीच्या यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ही चर्चेची पाटी शोधा आणि त्यावर आपलं मत नक्की व्यक्त करा. आणि पाहत रहा bbcmarathi.com. धन्यवाद.